आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पीक विमा काढता येणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात अमरावतीमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा काढताना अनेक अडचणी येत आहेत. दिवसभराची मजुरी बाजूला साधून शेतकरी पीक विमा काढण्यासाठी जातोय, मात्र वेबसाईट चालत नसल्यानं तासन तास त्यांना केंद्रावर थांबावं लागतंय. 1 रुपया जो विमा आहे त्या संदर्भात सुद्धा मी सभागृहात विषय मांडला की सर्व्हरचे प्रॉब्लेम असल्यामुळे त्याच्यात आपण लक्ष देणं गरजेचं आहे. माझ्याकडे त्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याच्यामुळे जी काही आपली आता डेडलाईन आहे 30 तारखेपर्यंत तर ती वाढवण्यासंदर्भात मी मागणी करणारच आहे. आणि आमच्या वतीनं जिथं जिथं शक्य असेल तिथं आमच्या कार्यकर्त्यांच्याकडून किंवा या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल हे सगळे नोंदणी करण्याकरता या संदर्भात आम्ही सुद्धा प्रयत्न करणार आहोत आणि शासनाला सुद्धा यामध्ये गती निर्माण करण्याकरता विनंती केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.